दाला पिंडी दाला पिंडी ताजी भाजी या इकडे या इकडे। हे बघ नीट बोलली तर नीट चालवतो, नाहीतर मी काय दिशेर तुला पाडू शकतो रस्त्याच्या निमित्तानं। असं का? बर 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 बर। नया है वो, नया है, इसलिए मेरे को तान रहे वो। कस वाटत शेतात? पावर आहे तर पावर आहे। श्री आजोबाच्या गाडीवर जातोय आणि आम्ही आता निघालेलो आहे। चलो मेरे पास इतना सारा सामान है और ये ऐसे ही ऐसा ही है हर बार ये नया है वो नया है इसलिए मेरे को तान रहे है वो। नया है तो ऐसे नहीं करना चाहिए ना, थोड़ा थोड़ा काम लगाना चाहिए। पालकीनबाई वड्याला कसं पाय धुतात बघा, हे पूर्ण रस्ता असा वाहून गेला पाण्याने, किती वाईट कंडिशन झाली बघा। कस वाटत शेतात? पावर आहे तर पावर आहे। हो तर आता हे आमचं मळ्यातलं शेत होत की अग सेल्फी मी काय म्हणतो वरच्या, अरे पडतील व्यवस्थित चालवा, काचेच्या वस्तू गाडीवर नेणं खूप अवघड आहे बघा, नाजूक वस्तू आणि ते पण अशा रस्त्यावर आणि नीट बोल, चांगला रस्ता युज तर तरी नंतर आहे ना अवघड व्हायचं रस्ते जावा। चालू होईल का गाडी? बस बसा नाजूक वस्तू बसा, नीट चालवायची परत तर बसणार। हे बघ नीट बोलली तर नीट चालवतो, नाहीतर मी काय दिशेर तुला पाडू शकतो रस्त्याच्या निमित्तानं। असं का? बर 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 बर। आज का करायला आहो? आज का करायला आहे? तुमच्यासोबत दोन दोन मिनिटाला चालायला लावायला मला तुम्ही, राहू दे नको, आता परत पळवणार तुम्ही गाडी। असू देत विषयांतर, तुम्ही किती वेळा मला पळवलंय, कधीचा बदलाय हा? मला पळवताय तर आलोय आम्ही आता घरी आणि स्त्री बाबांसोबत आलेला आहे मगाशीच, तर पुढचा व्लॉग दाखवते तुम्हाला बघा कसा असणार आहे। पॅन्ट कशी केली आहे बघा त्यानं, अजून चॉकलेट नुसते चॉकलेट खात, चॉकलेट नाही काय आहे अंडा अंडा बघू। काय ऐकलं नाही ना, जेवला पण नाही पासन याला जेऊ घालायला, इतक्यांदा हे माग लागले भाऊ ओरडले सगळ्यांनी म्हटले तर ऐकलं नाही ना, आता आजीनं म्हटली कसा जेवत नाही बघते म्हणलं की लगेच कसा जेवायला बसला बघ। कस काय रे श्री, आजीच ऐकतोस तू आणि आमचं का नाही ऐकत? काय मदत केली हो भाऊ यांनी, खरं सांगा बर काय मदत केली? त्यानं काढले होते मुळे, मग परत आम्ही आलास तर काय काढत नव्हता, आणि आम्ही गेलो की भूत संचार लागत आहे की नाही, मोराच पीस द्या म्हणून। हे बघा मुळे मस्त पैकी आता आईच्या पेंड्या बनवणार आहेत ना, म्हणजे रबर लावायचं का त्याला? हो एक एकच द्यायचं असते बाळा, आजीला देतो एक एक एकच लावायचं करतो आजोबांना वगैरे, त्यांना हे करू लागले मग मला पण आता काय करायचं, जे पेंडे बांधायचे ना, आता कोणी वजनावर विकत नाही शक्यतो की नाही, किती भाजी आहे एकदम आजी ताजी आहे ना गुल काय लवचिकल होता पाय दुखायला
तर चिखलात पाहिजे काय काय निघेल ते नुसतं पालक काय काय चुक चुक सेपरेट द्यायचं क्लीन करून सगळी भाजी आहे ना अशी मस्त लावलेली आता याच्यावरच पाणी सगळं निचरून जाईल आणि एकदम स्वच्छ स्वच्छ भाजी ताजी मार्केट मध्ये जाईल. हे बघा मुळा क्लीन भाजी कितीला दाला पिंडी दाला पिंडी ताजी भाजी या इकडं या इकडं चला श्री जाणार आहे बाजार दादा म्हणणार तू म्हणणार आहे जा ना तू आजी सोबत. तर आता आम्ही शेतातून आलोय आणि आता ते पेंड्या बांधायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने आपलं शेतातून भाजीपाला काढणं त्याच बरोबर पेंड्या वगैरे सगळं आहे ना आता हे येईल बाजार स्थानिक बाजारपेठेमध्ये अशा प्रकारचा असं शेतकऱ्याचं थोडंफार आहे ना हातभार लागतो याच्यामुळे पण चला चालू आम्ही तर थांबायला ना तर भेटूया आता जर मजेशीर असेल गावाकडच्या गोष्टी आणि आईच्या हातच्या स्पेशल रेसिपी सापचा अंडा खाल्ला पण अंडा आजोबा चॉकलेट दिले चला तर मग या नोटवरच आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान.